Now we will discuss the short story titled as The Sniper by Liam O'Flaherty. ही शॉर्ट स्टोरी 1923 मध्ये लिहिली गेली. लायम ओफ्लाहर्टी हा आयरिश लेखक आहे आणि आयरिश सिव्हिल वॉर वरती आधारित ही स्टोरी आहे. लायम ओफ्लाहर्टी ही हिमसेल्फ फॉट इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड देन ही जॉईन द आयरिश रिपब्लिकन आर्मी. कथेकडे वळण्या अगोदर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे. आयरिश सिव्हिल वॉर म्हणजे आयरिश मधलं आयरिश यादवी युद्ध हे नॉर्दर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड या दोन भूभागामध्ये लढलं गेलं. ज्या वेळेला ब्रिटिश एम्पायर किंवा युनायटेड किंगडम ज्याला आपण म्हणतो यांनी आयर्लंडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली त्यावेळेला आयर्लंडचा एक भाग ज्याला आपण नॉर्दर्न आयर्लंड म्हणतो यांना ग्रेट ब्रिटनचा पार्ट म्हणून राहण्याची परवानगी देण्यात आली. अशा रीतीने आयर्लंडचे दोन तुकडे झाले. एक रिपब्लिक ऑफ आयर्लंड म्हणजे आयरिश फ्री स्टेट आणि दुसरं नॉर्दर्न आयर्लंड जे ब्रिटनच्या आधिपत्याखाली राहिले. आयरिश रिपब्लिकन आर्मी ही रिपब्लिक ऑफ आयर्लंडच्या वतीने हा जो उत्तरेकडचा भाग आहे हा ताब्यात घेण्यासाठी युद्ध करत होत. तर त्या युद्धाला आपण आयरिश सिव्हिल वॉर असं म्हणतो. या पार्श्वभूमीवर ही कथा लिहिली गेलेली आहे. डब्लिन हे जे फ्री आयर्लंड मधलं राजधानीचं शहर इथे जो एक भाग आहे ओकनल ब्रिजचा याच्या जवळ दोन इमारतीमध्ये रस्त्याच्या दोन बाजूवरती दोन स्नायपर्स विरुद्ध विरुद्ध बाजूचे एक आयरिश रिपब्लिकन आर्मीचा आणि एक इंग्लंडकडच्या बाजूचा नॉर्दर्न आयर्लंडचा रस्त्याच्या दोन बाजूला दोन इमारतीच्या छतावरती दोन स्नायपर्स हे एकमेकावर गोळ्या झाडत आहे. अशी ही सुरुवात होते कथेची. द रिपब्लिकन स्नायपर इज आवर मेन कॅरेक्टर. ही इज अ यंग मॅन बट द ऑथर सेज दॅट हिज आईज आर द आईज ऑफ अ मॅन हू इज यूज टू लुकिंग ॲट डेथ. इट इज अ जून इव्हनिंग अँड आवर स्नायपर ही हॅजंट हॅड एनिथिंग टू ईट सिन्स मॉर्निंग. संध्याकाळची वेळ आहे सकाळपासून या स्नायपरला म्हणजे स्नायपर म्हणजे कोण रायफल घेऊन दूरवरती गोळी झाडणारा
हा नेमबाज. याला सकाळपासून काही खाण्याची संधी मिळालेली नाही. तो एक सँडविच खातो, आपल्या फ्लास्क मधून थोडस ड्रिंक घेतो, सिगरेट पिण्याची त्याला तीव्र इच्छा होते आणि जेव्हा तो सिगरेट जाळतो पेटवतो तेव्हा ताबडतोब पलीकडच्या बाजूला जो शत्रु पक्षाचा स्नायपर बसलेला आहे त्याला ते दिसतं आणि तो गोळी झाडतो. ही गोळी त्याच्या मस्तकाजवळून जाते. इन द स्ट्रीट बिलो, खाली जी जो रस्ता आहे त्याच्यावरती एक आर्मर्ड कार, चिलखती वाहन ते येत. इथे या वाहनावरती गोळीबार करून काय उपयोग नाही हे स्नायपरला माहिती आहे. एका बाजूने एक वृद्ध स्त्री येते आणि त्या आर्मर्ड कार मधल्या माणसाला सांगते की या इमारतीवर स्नायपर बसलेला आहे. ते पाहिल्या पाहिल्या स्नायपर हा आर्मर्ड कार मधल्या माणसावर गोळी झाडतो, त्या गाडीतला माणूस मरून पडतो, त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो. त्याचबरोबर स्नायपर ऑल्सो किल्स द ओल्ड वुमन, वृद्ध स्त्रीला सुद्धा गोळी झाडून मारून टाकतो कारण हिने शत्रू पक्षाला बातमी दिलेली. हे चालू असतानाच दुसऱ्या बाजूने गोळी येते आणि स्नायपरच्या उजव्या दंडाला ही लागते. स्नायपर आपला चाकू बाहेर काढतो, शर्ट फाडतो, गोळी दंडामध्ये घुसलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूने निघालेली नाही. आपलं ड्रेसिंग किट काढतो आणि आयोडीन लावून आपली जखम बांधतो. अत्यंत वेदना होत आहेत त्याला. स्नायपरला हे माहिती झालेलं आहे की आता या या इमारतीवरून निघून जायला पाहिजे नाहीतर शत्रू पक्ष आपल्याला गोळ्या झाडून मारून टाकेल. त्याला बंदूक उचलता येत नाहीये कारण त्याच्या दंडात गोळी घुसलेली आहे. त्याला एक कल्पना सुचते तो आपली टोपी काढतो, रायफलच्या तोंडाशी लावतो आणि इमारतीचे जे कुंपण असतं पॅरापेट त्याच्यावरती उभं करतो जणू काही माणूस आहे असं दिसावं दुसऱ्या बाजूने. ताबडतोब दुसऱ्या बाजूने गोळी येते, टोपीमध्ये लागते, टोपी खाली पडते. स्नायपर आपला एक हात निर्जीवपणे भिंतीवरून बाहेर काढतो, जणू काय मेलो आहे असं दाखवतो. त्याचबरोबर तो रायफल सुद्धा रस्त्यावरती टाकतो. दुसऱ्या बाजूचा स्नायपर, त्याला असं वाटत की शत्रू मेला, तो आता रिलॅक्स होतो आणि तो उभा राहतो. त्याच वेळेला कथेचा नायक जो स्नायपर आहे तो उभा राहतो, आपलं रिव्हॉल्वर काढतो आणि
रिपब्लिकन स्नायपर हा आपल्या शत्रूला मारून टाकतो. मारल्यानंतर याला काही आनंद होत नाही, दात त्याचे कटाकटा वाजू लागतात. ही स्टार्ट्स कर्सिंग द वॉर, युद्धाला शिव्याशाप देतो, स्वतःला शिव्याशाप देतो, सगळ्यांना शिव्याशाप देतो. जेवढी विस्की उरलेली आहे पटकन पिऊन टाकतो, त्याला सुचत नाही. त्यांनी शत्रूला मारून टाकलेला आहे परंतु त्याला आनंद झालेला नाही. त्याचबरोबर आता आपण निघून गेलो पाहिजे हे त्याला कळतं. द स्नायपर लिव्ह द रूफ. परंतु आपण कोणाला मारलं हे पाहण्यासाठी तो जातो आणि जात असताना शत्रू पक्षाकडून गोळीबार होतो. परंतु तरीही ही वॉन्ट्स टू नो हू द डेड स्नायपर इज. दुसऱ्या बाजूच्या कोणत्या माणसाला मी मारलं मला पाहायचं आहे. बहुतेक माझ्या बरोबर तो सैन्यामध्ये असेल पूर्वी, कारण पूर्वी एकच सैन्य होतं ब्रिटिश सैन्य, नंतर ते आयरिश सैन्य आणि ब्रिटिश सैन्य असं वेगळं वेगळं झालं. आपला स्नायपर हा आयरिश सैन्यामध्ये आहे. तर हा शत्रू आहे का आपल्या बरोबर काम केलेला पूर्वीचा सैनिक आहे जो आता ब्रिटिश बाजूला गेलेला आहे पाहायचा आहे. तर जातो आणि जेव्हा तो चेहरा पाहतो मेलेल्या माणसाचा, मेलेल्या शत्रूचा, तर हा धक्का बसतो, कारण तो या स्नायपरचा सक्का भाऊ असतो. इथे ही कथा संपते. कथेमध्ये जी पात्र आहेत, मुख्य पात्र आयरिश रिपब्लिकन आर्मी स्नायपर, त्याचप्रमाणे अपोजिंग स्नायपर म्हणजे इंग्लंडच्या बाजूचा, एक आयर्लंडच्या बाजूचा, एक इंग्लंडच्या बाजूचा. तिसरा टरेट गनर म्हणजे आर्मर्ड कार मधून आलेला जो रस्त्यावरून आलेला गनर आहे तो सैनिक ज्याला हा मारून टाकतो. ओल्ड वुमन जी त्याला बातमी देते चिलकतबंद गाडीच्या ड्रायव्हरला, आणि अनसीन मशीन गनर म्हणजे शेवटी जेव्हा स्नायपर मेलेल्या शत्रूकडे जातो तेव्हा त्याच्यावर गोळ्या चालवणारा तो मशीन गनर. एवढी पात्र आहेत. प्लॉट सिंपल आहे. देर आर थ्री पार्ट. टू स्नायपर्स आर स्टेशन ऑन अपोजिट साइड्स ऑफ द स्ट्रीट. मेन कॅरेक्टर इज शॉट इन द आर. पहिल्या भागामध्ये एकमेकावर गोळ्या चालवत आहेत रस्त्याच्या दोन बाजूनी. सिगरेट प्यायची इच्छा होते म्हणून आग पेटवतो आणि त्याला गोळी लागते. दुसऱ्या भागामध्ये आपले प्राण वाचवण्यासाठी रायफलच्या तोंडावर टोपी अडकवून मेल्याचं भासवतो. तिसऱ्या भागामध्ये जो शत्रू पक्षाचा स्नायपर असतो हा फसगत होऊन उभा राहतो. त्याला वाटतं की आयआरएचा स्नायपर मेला आहे. तेवढ्यात आयआरएचा स्नायपर उठून त्याला रिव्हॉल्व्हरनी गोळी झाडतो. प्लॉटचे तीन पार्ट. याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट आहे माणूस विरुद्ध माणूस, रिपब्लिकन स्नायपर आयरिश स्नायपर विरुद्ध ब्रिटिश बाजूचा स्नायपर, मॅन वर्सेस मॅन,
Britain versus Ireland. Man versus self. माणूस माणसाच्या विरुद्ध, माणूस स्वतःच्या विरुद्ध सुद्धा. कारण मारल्यानंतर त्याला आनंद होत नाही, स्वतःला सुद्धा शिव्या देतो. हा मुख्य संघर्ष आहे माणसाच्या मनातला सुद्धा आणि बाहेरचा सुद्धा. याची जी संकल्पना आहे, थीम आहे, थीम इज वॉर, व्हायलन्स अँड एनमिटी. युद्धामध्ये तुम्ही कोण आहात याला महत्व नसतं. युद्ध हे मानव प्राण्याला वापरून घेतं. मानव प्राण्याची किंमत नसते तिथे. माणूस कोण आहेत, कोणतं नाव आहे त्याचं, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो कोण आहे त्याला महत्व नाही. युद्धामध्ये तो फक्त एक साधन म्हणून वापरलं जातं. आणि माणूस हा माणुसकी हरवून बसतो. बिकॉज ऑफ द व्हायलंट पॉलिटिक्स ह्युमन बीइंग्स लूज देअर ह्युमॅनिटी इन द वॉर. दिस इज द थीम ऑफ द स्टोरी द स्नायपर.